मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता अर्जुन पूर्णाजींना म्हणतो की पूर्णाजी तू समजून घे गं थोडं माझ्या सायलीला तू ॲक्सेप्ट करायला हवं आणि रविराज किल्लेदाराचं बोलणं एवढंही मनावर लावून नको घेऊस तेव्हा रविराजांसमोर तू फक्त सायलीची बाजू घेतली माझी घेतलीच नाही असं पूर्णाजी म्हणतात त्यावरती अर्जुन म्हणतो तसं काहीच झालं नाही आहे मी रविराजांसमोर फक्त तुझी बाजू मांडली आहे आणि सायलीची बाजू फक्त घरच्यांसमोर घे तो, आता सायलीला नाही म्हणूनही मला जरा वाईट ना एक गोष्ट तुला सांगतो पूर्ण आजी रविराज नाही तर तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे सायली पेक्षाही जास्त तू महत्वाची असल्यामुळे तुझा ओके माझ्यासाठी खूप स्पेशल असतो असं म्हणून तू आता पूर्ण आजीला समजावू लागतो त्यावरती पूर्ण आजी म्हणतात असं काही नाहीये रे तुझ्यासाठी तुझी सायलीच सगळं काही आहे अर्जुन अजून समजावू लागतो तू डॅडाला नेहमी अशीच म्हणते ना की काहीही झालं तरी बायकोची साथ सोडायची नाही मग मी पण फक्त माझ्या बायकोची साथ देतोय बाकी काहीच नाही आणि जेव्हा मी माझ्या बायकोबरोबर चांगलं वागतो आणि तुला त्रास होतो मग ते कसं हँडल करायचं ते माझंच मला कळत नाही तर आता सायली या दोघांचं सगळं बोलणं ऐकू लागते त्यानंतर अर्जुन म्हणतो मला जर कुणी एखादं विष माग असं म्हटलं ना तर मी एकच मागेल की माझ्या पूर्ण आजीला नेहमी आनंदात ठेव हो, सुखात ठेव हो। तेव्हा आता आजी खूपच भाऊक होतात आणि म्हणतात अरे रविराज आणि आपल्यामध्ये खूप दुरावा आलाय प्रतिमाला काय उत्तर देऊ मी त्यावरती अर्जुन म्हणतो तू हेच सांगायचं प्रतिमा आत्याला की आपण आता नाती जोडण्याचा खूप प्रयत्न केला पण रविराज किल्लेदाराला आपल्याला साथ द्यायचीच नव्हती त्याला आपल्याबरोबर काही संबंध ठेवायचे नव्हते म्हणून हे पणच हे रिलेशन तुटलं तेव्हा आजी म्हणतात तू सारखा असा रविराज किल्लेदार म्हणतो त्यामुळे ही मला खूप त्रास होतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो जेवणामध्ये जर एखादा खडा आला तर आपण अख्खं जेवण नाही फेकून देत फक्त तो खडा वायर टाकतो त्यामुळे आपण हे असंच वागायचं आपल्या जीवनात एक कटु प्रसंग आला होता तो बाहेर टाकून द्यायचा तेव्हा आता माझी प्रतिमा ही असंच म्हणायची की कितीही राग आला ना कितीही भांडणं झाली ना तरीही नाती कधीच तोडायची नसतात माझी प्रतिमा नेहमी असं म्हणायची सेम तू प्रतिमासारखंच बोललास बाळा असं पूर्णाजी आता अर्जुनला म्हणतात रे ह्या दोघांचं बोलणं सुरू असताना सायली इशारा करून मनातल्या मनात म्हणते की अर्जुन सर अहो तुम्ही बोलत काय बसलात पूर्णाजींना ती चाफे जी फुले द्या ते ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू माझ्या बोलण्याने काहीही हसत नाहीये म्हणूनच हा एक शेवटचा प्रयत्न असं म्हणून पिवळ्या चाफ्याची फुलं आता पूर्णाजींना तो गिफ्ट देतो तेव्हा ते पाहताच आजींना खूपच आनंद होतो तेव्हा त्या ते म्हणतात की तरी मी मगापासून म्हणत होते ह्या चाफ्याचा सुगंध कसा माझ्या रूममध्ये येतोय नुसतं या चाफ्याच्या फुलाने माझा मूड ठीक होतो आणि ही गोष्ट फक्त माझ्या प्रतिमाला माहीत होती ती नेहमी मा माझा मूड ठीक नसला ना चाफ्याची फुलं घेऊन यायची आणि अगदी खोलीभर वातावरण प्रसन्न व्हायचं त्यांचं अगदी मन फुलून जातं त्या खूपच खुश होतात तेव्हा आता सायलीला खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो खरं तर ही आयडिया माझ्या बायकोची होती तेव्हा आता हे ऐकताच पूर्ण आजी एकदम शांत होऊन जातात पण मग त्यानंतर त्या म्हणतात खरंच माझ्या प्रतिमासारख तू वागतोस अर्जुन तेव्हा अर्जुन हा आता सायलीकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे आता महिपत आणि साक्षी हे दोघेही रिसॉर्ट बद्दलच बोलत असतात तेव्हा साक्षी आता म्हणते की अण्णा आपण असं रिसॉर्ट बनवायचं ना सगळेजण पाहतच राहिले पाहिजे एकदम सेवन स्टार रिसॉर्ट आपलं झालंच पाहिजे तरच आता फायनान्सर तेथे येतो आणि अण्णाची हवा उतरवत म्हणतो की काय मी तर ऐकले सिल्वरस्टोन नावाच्या कंपनीने आश्रमाची जागा विकत घेतली आहे अजूनही तुमचं रिसॉर्टचं काम सुरू झालं नाही मग काय करणार तुम्ही त्यावरती आता अण्णा म्हणतात की तुम्ही अगोदर चहा घेणार का काही थंड घेणार की अगोदर न्यूज सांगू तेव्हा कोणती न्यूज असं विचार तो विचारतो तेव्हा आता त्या फायनान्सरला अण्णा सांगतो की ती रिसॉर्टची जागा सिल्वर स्टोन कंपनी म्हणजे आम्हीच विकत घेतली आम आहे ती कंपनी आमचीच आहे आहे ऐकताच आता फायनान्सर म्हणतो की लवकरात लवकर ते रिसॉर्ट सुरू झालं पाहिजे सहा महिन्याच्या आत मला ते रिसॉर्ट कंप्लीट झालेलं पाहिजे तर महिपत तुझ्याकडून मी पैना पै वसूल करून घेणारच तेव्हा आता महिपत खूपच घाबरतो तर साक्षी पूर्णपणे कोलमडून जाते तो फायनान्सर तिथून निघून जातो तेव्हा आता अण्णा म्हणू लागतो की साक्षी आता काय करायचं म्हणूनच मी तुला म्हणतोय की त्या काम पटापट पड़ सुरू करू आपण तर आता साक्षी घाबरलेली असते आता अण्णा म्हणतात काहीही करून मलाच काहीतरी हालचाल करायला हवी प्रतापकडे अर्धे पैसे वळलेत तो म्हणतोय पै ना पै आता तुमच्याकडून गोळा करून घेईल पण कसं देणार आपण ते पैसे आता त्याला तेव्हा साक्षी म्हणते आताच्या आता जर आपण रिसॉर्टचं काम सुरू केलं ना तिला मर्डर केसमध्ये खरंच माझं नाव येईल तेव्हा अण्णा म्हणता चुप बस एकदम त्या विलास मर्डर केसचा संबंध आपल्याशी लागला तर हे ते पचवता येईल परंतु पैशाचं सोंग आपल्याला घेता येणार नाही असं म्हणून तो साक्षीला सांगतो तू ज्या कामासाठी चाललेस ना ते काम कर तर आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये येतात तेव्हा सायली म्हणते मला माहीत होतं पूर्ण आजी खुश होणारच या चाफेची फुलं पाहून तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं जमतो हे तेव्हा आपल्या घरच्यांच्या बाबतीत जिव्हाळा प्रेम आपल्या मनात असेल ना तर कोणतीही गोष्ट आता अवघड नाहीच असं सायली म्हणते आणि कसं ना घरातला मोठा माणूस जर दुःखी असेल ना तर घरात कोणीही आनंदी राहू शकत नाही सकाळपासून आपल्या घरातलं वातावरण कसं होतं ना हे तुम्हाला नाही माहीत कारण तुम्ही ऑफिसला होतात तेव्हा अर्जुन हा सायलीकडे अगदी प्रेमाने पाहू लागतो तो म्हणतो खरंच तुम्ही जगातल्या चांगल्या बाई आहात तेव्हा सायली म्हणते आता काय झालं सर तेव्हा अर्जुन हसतच म्हणतं काहीच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना पूर्णाजी सकाळी तुमच्यावर ओरडली तुम्हाला नको ती बोलली म्हणून तुम्ही नाराज झालात रडलात मग आता आजी आत्ता हसली तर तुम्ही खुश झालात सायली हसते आणि म्हणते की तुम्ही लवकर आवरून खाली आम्ही पानं वाढते तर दुसरीकडे आता चैतन्य आणि साक्षी हे दोघेही भेटतात पण दोघेही गप्प गप्प असतात तेव्हा असं गप्प राहायचं होतं तर मी माझी जाते असं साक्षी तोऱ्यातच म्हणते तर चैतन्य म्हणतो नाही मला गप्प नाही राहायचं बोलायचं आहे तर आता साक्षी लगेच त्याचा हात हातात घेते आणि म्हणते तू जे माझ्याबरोबर वागतोस ना असं तुटक तुटक ते मला नाही आवडत अरे अशाने अजूनच मी तुझ्यात गुंतत जाईल तुला कळतं आहे का काही तेव्हा चैतन्य हा तिचा हातच बाजूला काढतो त्यानंतर तर आता साक्षी म्हणते की आपण मग असंच भेटायचं ना म्हणजे एकमेकांबरोबर गोष्टी शेअर होतील तेव्हा चैतन्य हो, ते हो म्हणतो तर साक्षी पटकन आता त्याला मुद्दामच मिठी मारायला जाते तर चैतन्य तिला अडवतो तेव्हा ती म्हणते की मी तुला अशी प्रेमात बुडवणार आहे ना माझ्या की विचारूच नको तू माझ्यात पूर्णपणे इन्वॉल्व्ह होशील आणि ते माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह असेल तर दुसरीकडे आता घरातील सगळेजण जेवण करत असतात प्रताप विचारतो पूर्णाजी तुझा मूड ठीक आहे ना ग पूर्णाजी म्हणतात हो माझ्या मूडला काय झालं माझा मूड तर ठीक आहे पूर्ण आजी म्हणतात अगं कल्पना सकाळी जो शिरा बनवला होता ना तो दे ना मला थोडा तेव्हा कल्पना लगेच शिरा देते तर प्रताप म्हणतो मला ही हवा आहे कारण शिरा खूपच छान झालाय अस्मिता आता कुठे आहे असं अर्जुन विचारतो तेव्हा सगळेजण म्हणतात की तिला भूक नाही म्हणूनच ती तिच्या रूममध्ये असेल नाहीतर कुठेतरी बसली असेल तेव्हा अस्मिता आता सगळ्यांना इकडे जेवताना पाहत असते ती लपून बसलेली असते जिन्याजवळ ती बसलेली असताना आता कोणाचंच लक्ष तिच्याकडे जात नाही ती मनातल्या मनात, मनात मात्र विचार करत असते काहीही झालं तरी अर्जुन सायलीचं नातं कसं आहे हे आज मी शोधणारच आता इकडे अर्जुन म्हणतो मला वाटलं अस्मिताईने उपवास पकडला की काय तिच्या नवऱ्यासाठी तेव्हा आता सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात तर तो सारखाच अस्मिता विषय बोलत असतो ते पाहून आता सायली मनातल्या मनात विचार करते यांना काय घेणं देणं असतं सारखं त्या अस्मिताईचा विषय काढतात सगळं चांगलं वातावरण असताना त्यांना काही कळतच नाही कारण की आता अस्मिताईचा विषय काढून वातावरण अजून खराब करून घेतील आणि मग त्यानंतर अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो सायली त्याला खुनावून गप्प बसायला सांगते स्त्रीकडे डोळा चुकवून अस्मिता अर्जुनच्या रूममध्ये येते आणि कपाटातून एक ब्लँकेट काढत ते अंगावर घेऊन आता ती पडद्याच्या पाठीमागे लपून बसते त्यानंतर आता ती म्हणते की बरं झालं मला इथे छान जागा मिळाली इथून मला आता अर्जुन आणि सायली दिसणार आणि त्या दोघांचं नक्की काय नातं आहे ना हे मला समजणार मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली रूममध्ये येतात तेव्हा अर्जुन मिसेस सायली असं सायलीला म्हणतो त्यानंतर मग त्याला समजतात की पडद्यामागे अस्मिता आहे म्हणूनच तो सायलीला म्हणतो अगं तुझी जागा तिथे नाही इथे माझ्या हृदयात आहे असं म्हणून तो तिला पटकन जवळ ओढतो आणि तिला मिठी मारतो त्यानंतर मग तो तिला उचलून घेतो लव यू लव यू असं म्हणून गोलगोल फिरवतो तेव्हा आता सायली म्हणते हो तुम्ही हे काय करताय पण आता अस्मिताचं कांड तिला समजलेलं असतं म्हणूनच ती पण आता अर्जुनला साथ देत त्याला मिठी मारते आणि हसते अर्जुन आणि सायलीचा हा रोमॅंटिकपणा पाहून अस्मिता पूर्णपणे तोंडावर पडते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा